2012 ते 2016 दरम्यान उत्तर प्रदेशात केलेल्या बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी सीबीआयनं उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. या प्रकरणातले एक साक्षीदार म्हणून सीबीआयनं त्यांना आज हजर राहायला सांगितलं आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातल्या शामली, फतेहपूर, देवरिया, सहारनपूर, हमीरपूर आणि सिद्धार्थनगरसह अन्य भागात झालेल्या खाणकामाशी संबंधित असून 2012 आणि 2013 दरम्यान खाणकाम विभागाचा प्रभार अखिलेश यादव यांच्याकडे होता.